मुळातच आपण जर बघितलं तर हे सगळे जे काही जिल्हे आहेत याच्यामध्ये वर्षानुवर्ष आपण एक प्लॅनिंगची प्रोसेस करतो आणि डिस्ट्रिक्ट प्लॅन, स्टेट प्लॅन अशा प्रकारची एक प्रोसेस वर्षानुवर्ष सुरू आहे. त्याच्यामध्ये 2014 नंतर काही बदल आपण केले, प्लॅन आणि नॉन प्लॅन अशा प्रकारचा जो एक बदल होता तो आपण काढून टाकला. पण या प्लॅनिंगच्या प्रोसेसने किती परिणामकारकरित्या आपण त्याच्यात बदल करू शकलो असा जर प्रश्न विचारला तर मला असं वाटतं की तो देखील ते फार सकारात्मक आहे अशा प्रकारची अवस्था नाहीये. पण त्याचवेळी गेल्या काही काळामध्ये आपण काही मूलभूत परिवर्तन, काही बदल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला आठवतं वर्षानुवर्ष आमच्याकडे कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन सुरू केलं की जिल्ह्याची लोकसंख्या कितीपासनं तर एक स्वॉट अनालिसिस करून त्या स्वॉट अनालिसिसचे मुद्दे मांडणं हे प्रेझेंटेशन ठरलेलं आहे. म्हणजे कुंटे साहेब तर आमचे आता चीफ सेक्रेटरी होते त्यामुळे त्यांनी देखील 100 वेळा पाहिलं असेल, मी पण 95 वेळा पाहिला आहे. त्याच्यामुळे याच्या पलीकडे आपण कधी गेलो नाही. पण कुठेतरी आपण ज्यावेळेस स्वॉट अनालिसिस करतो तो केल्यानंतर त्या स्ट्रेंथ लिव्हरेज केल्या का, त्या अपॉर्च्युनिटीज लिव्हरेज केल्या का, त्या थ्रेट्स ज्या आहेत त्या आपल्याला ओव्हरकम करण्याकरता आपण काही प्लॅन तयार केला आहे का, अशा प्रकारचा देखील एक प्रश्न नेहमीच आपल्यासमोर तयार होतो. म्हणून ज्या प्रकारे नीती आयोगाने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू केले त्या आधारावरच आता महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्रा नावाची आपण एक संस्था सुरू केली आणि त्यासोबत एक इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल आपण तयार केली आणि विशेषतः सगळ्या जिल्ह्यांना काही इंडिकेटर्सवर आपण डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन्स तयार करायला लावले. प्लॅन तर खूप तयार होतात पण स्ट्रॅटेजिक प्लॅन तयार झाल्यानंतर ते प्लॅन इम्प्लिमेंट करायचे कसे, त्याचं फायनान्सिंग करायचं कसं, त्याला मेकॅनिझम काय आहे, या संदर्भात जी काही आपली इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल आहे आणि त्यासोबत मित्रासारखी जी आपली संस्था आहे या दोघांच्या संयुक्त विचारातनं आपण त्याचा देखील एक स्ट्रॅटेजी तयार केली आणि मला अतिशय आनंद वाटतो की आज खरं म्हणजे जो प्रयत्न लोकसत्ता करते आज लोकसत्ताचे प्रयत्न आणि सरकारचे प्रयत्न हे मला एका दिशेने जाताना दिसत आहे. सरकारमध्ये देखील आम्ही इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल ही तयार केल्यानंतर इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिलचं ध्येय हे जरी ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असलं तरी ते ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं ध्येय अचीव करताना बॅलेन्स्ड विकास कसा करता येईल. म्हणजे एमएमआर रिजनच्या भरोश्यावर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी नाही तर त्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या स्पर्धेमध्ये गडचिरोलीही आलं पाहिजे, त्यात नंदुरबारही आलं पाहिजे, त्यात वाशिमही आलं पाहिजे, त्याच्यामध्ये पालघरही आलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्याचा प्लॅन आपण तयार केला आणि आज एकेका डिस्ट्रिक्टचा हा जो काही प्लॅन आहे त्या प्लॅनप्रमाणे आपण त्याची कारवाई देखील करतोय.